पुण्यामध्ये एका तरुणीला कारनं चिरडल्याचा आरोप असलेल्या अश्वजीत गायकवाड सह त्याच्या दोन साथीदारांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी गुन्ह्यामध्ये वापरलेलं वाहन सुद्धा जप्त केलंय. पीडिता तरुणी ही अश्वजीतला भेटायला गेली होती आणि यावेळी तो त्याच्या पत्नीसोबत होता. जेव्हा तरुणीनं अश्वजीतला यावरून प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला तेव्हा आरोपी आक्रमक झाला आणि त्यानंतर त्यांना साथीदारांसह तिला मारहाण करत कारखाली चिरडण्याचा प्रयत्न केला होता असा दावा पीडित तरुणीनं केला. आता ही घटना सोमवारी पहाटे ठाण्यातल्या एका हॉटेलजवळ घडली. या प्रकरणात SIT स्थापन करण्यात आली होती. यामध्ये अश्वजीत गायकवाड आणि इतरांना आरोपी करण्यात आलं. आता या प्रकरणाचा पुढील तपास कासारवडवली पोलीस करत आहेत. माननीय पोलीस आयुक्त ठाणे शहर यांच्या आदेशावरून माझ्या नेतृत्वामध्ये SIT विशेष तपास पथक स्थापन करण्यात आलं. विशेष तपास पथकाने सर्व तांत्रिक व इतर सर्व पुराव्यांची पडताळणी केली. त्यामध्ये आतापर्यंत या गुन्ह्यात 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये अश्वजीत गायकवाड, रोमिन पाटील आणि सागर शेळके यांना अटक करण्यात आली असून गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने 2 चारचाकी वाहने, 1 स्कॉर्पियो आणि रेंज रोवर गाडी ताब्यात घेण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.